नमस्कार मित्रांनो, तर बऱ्याच जणांच्या कमेंट होते की बाबा आता ताय तुम्हाला सांगतो सोमादादाकडे लक्ष द्यायला लागली, तर असू द्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणाकडे तरी लक्ष देती ना ती महत्वाचं आहे, कुठला तरी भाऊ दोघ पण तिला सारखीच आहे. 6 महिने आता तिने ठरवून घेतलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, 6 महिने ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याप्रमाणे चालू आहे. जिकडं कवल तिकडं तुम्ही म्हणता, असं त्या काय शेवटी जे आहे त्या जीवाला माहीत असतंय. तर आई बापाला तिन्ही लेकर सारखी, तसेच बहिणीला सुद्धा दोन्ही भाऊ सारखं चलत राहत्या गोष्टी. जर एखादा बारकी लेकर असली तर जास्त कौल तिकडं लागतोय, एका करता धरता जसं असला तर तुम्हाला सांगतो थोडं तिसरीकडे लक्ष लागतंय. म्हणजे ज्या ज्याकडे जळतं तुम्हाला सांगतो त्याकडे जायला लागतं, जी सुखात आहे त्याकडे जास्त लक्ष देत नाही. अशा गोष्टी तुमच्या बाबतीत पण होत असत्या, पण तुमचा बराच गैरसमज झालाय की बाबा पूजेचा पण चॅनल ऐकला त्याबद्दल पण बऱ्याच कमेंट केलंय बाबा झालं का तुमच्या मना जोगा. थोडा गैरसमज काढा मित्रांनो, आम्ही थोडे म्हणलं की त्यांचं चॅनल विक किंवा बंद कर किंवा मोबाईल देऊ नको, ही जी संस्कार ज्यांच्या त्यांच्या नवरा बायकोचा प्रश्न झाला. शेवटी दाजीचे ह्या दोघांचा निर्णय हा फायनल असा, आम्ही काय करू शकत नाही. आमचा दोघांचा आमचं जी ती परफ आणि कोणी बारकं नाही राहिलेलं मित्रांनो. आज दोन लेकरांचं बाप झाल्यात आया झाल्यात म्हणून तिथं काय विषय नाही. तर तुम्हाला सांगतो फायनली तो विषय घरगुती प्रॉब्लेम आहे, पण तुमच्या कमेंट आल्या म्हणून थोडं वाटलं की त्या विषयावर थोडं बोलावं. तर ताईला सुद्धा वाईट वाटलं की बाबा लोक असे कमेंट करतात. शेवटी ताईला मी सांगितलं ताई कमेंटकडे लक्ष देऊ नये. शेवटी तुझं जेवढे सबस्क्रायबर असेल तेवढे तुझे कट्टर आहेत, माझे माझ्यासाठी कट्टर आहेत, पांडूचे पांडूसाठी कट्टर आहेत. मग जी ती सबस्क्रायबर ओढवडतं, माझे सबस्क्रायबर मला सोमादादा देव माणसाशिवाय बोलणार नाही, ताईला म्हणा ताई साहेबाशिवाय बोलणार नाही, तिथं पांडू शेठशिवाय बोलणार नाही, आणि ती पांडू शेठवाली माझी आई बहीण काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो हिजं मला टोमनं दिल्याशिवाय राहणार नाही, प्रियंकाला नाव ठेवल्याशिवाय त्याचं राहणार नाही. पूजेचे तुम्हाला सांगतो इकडं प्रियंकाला वाट लावल्याशिवाय राहणार नाही, हे चलत राहते. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको, ताईला वारंवार सांगत आलं, पण ती घेते टेन्शन. आणि बरेच जण म्हणतात की बाबा तिला लगेच राग येतोय ती कमी, बहीण कोणाची, शेवटी माझीच आहे ना, मग येणार राग ना. राग ही येत असतोय, कोणाचा राग शांत असतोय तर कोणा कडक कोणा तडफड असतो. राग काय प्रत्येकाला येत असतो, बारक्या लेकराला पण राग येतो, राग तर प्रत्येक असतं, फक्त ज्या त्या सिच्युएशननुसार तो राग बाहेर येत असतो मित्रांनो. तर जाऊ द्या ह्या गोष्टीवर, तुम्हाला सांगतो जास्त कमेंट काय आलती माहितीये का. हा जाऊ दे, मी काल त्या कमेंटला उत्तर दिलंय की त्यांच्या घरात तशी प्रथा असन, त्याच्यामुळे त्यांनी अशी मला कमेंट केली. कालचा व्हिडिओ नसला बघितला तर बघा काय म्हणली त्याच्यात. बऱ्याच मी म्हणलं तर डायरेक्ट आपल्याकडे स्वप्नता एक ऑप्शन आहे ती ब्लॉक करायचं, हाईट म्हणून 3 टिंबावर केलं ना क्लिक खालचे हाईट केलं, व्हॉट्सअपला जसं आपण ब्लॉक करतो पुन्हा त्याचा कॉल येत नाही, ब्लॅकलिस्टला टाकतो, तसा एक प्रकार आहे कमेंटचा. ती जर केलं तुला परत ती जिंदगीत कमेंट येणार नाही, त्यांनी किती करून असं वाटतं. आता अशी केली नंतर चांगली करताना असू द्या, त्याच्यामुळे मी लक्ष देत नाही. तर असू द्या, मला दोन्ही भाऊ सारखं, पांडू सारखा, सोमा सारखा, दोघं पण सारखीच आहे, त्यांची लेकरं बायका तशा गोष्टी असतात, म्हणून तू काय त्यांच्याकडे लक्ष देऊ नको कमेंटकडे, आणि कमेंट करणाऱ्याला करू दे. फक्त माणसं बघितलं ना, बघून जळली पाहिजे, आपण पेटवाय जायचं नाही किंवा जळवाय जायचं नाही कोणाला, कुणी असू दे, आपला दुश्मन असू दे नाही, आपली युट्यूब फॅमिली आपल्या संग आहेत ना, तुझी तुला कट्टर माझी मला, बस ना. अजून ह्यांच्या अजून काय पाहिजे आपल्याला जीवनात, बस ना ह्यांचा आशीर्वाद आणि तुमचं असंच प्रेम राहू दे मित्रांनो. आम्ही पण तुमच्या लय जीवलो, मग काय जण असते त्यातल्या त्यात डाले त्याकरता आंबा म्हणतात किंवा एखाद्या खुरवड्या खुडू कोंबडी असतीच आहे, पण तिला नावं ठेवून जमत आहे. बाकीकडे लक्ष द्यावं तुम्ही, बाकी ह्या वाईट कमेंट करणारे लक्ष देण्यापेक्षा आपली काही पब्लिक आहे चांगल्या कमेंट करतात त्यांच्याकडे लक्ष दे ना तू, ती आपल्या जीवा भावाची एवढे. म्हणून हिला वारंवार कमेंट करतात ना ती, पण एका परीने त्यांचा जीव म्हणजे मला अशा कमेंट करतात त्यांचं पांडुरावर त्यांच्यावरच आहे, आणि त्याला वाईट करणार त्यांचं माझ्यावर आहे, मला वाईट करणार हिच्यावर, आमचीच आहे ती सारी सगळी आमचीच आहे. ज्याला त्याला वाईट बोलला बारक्या लेकराला बोललं तर राग येतोय ना काय शांड्यावर. तुम्हाला माहित नाही दुर्गाच्या हातावर का, दुर्गा खाली दाखव, दुर्गाच्या हातातली बावली ओम ओढ होता, ते दुर्गाला काय कळाव, तिने शब्दिसनं फिरून टाकलं, दोन दिवस उठला नाही. मग लेकराला येतो, आम्ही तर तुम्हाला सांगतो एवढं मोठं या एवढे दुनिया फिरलोय, रोज 100 माणसात नाही मला भारी वाटतं की माझ्या भावांवरती भावजयांवरती प्रेम करणारी सपोर्ट करणारी इतकी सगळी आहेत, चांगली चांगली त्यांच्याबद्दल विचार करणारे आहेत, पण त्यांचा विचार चांगला करून मला वाईट कमेंट का करतात याच्यामुळे मला वाईट वाटतं. आपल्याला कोणा चांगलं करता येत नाही ना, वाईटही करण्याचा अधिकार आपल्याला देवाने सुद्धा दिलेला नाही.
जमतच नाही. अजून दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो असं की ज्याला जसं जसं पटेल तसं तसं ती वागते. म्हणून आम्ही थोडा विरोध केला म्हणून आम्ही त्यांना क्रॉस आहे किंवा आम्ही दुश्मन असं पण गैरसमज आहे तो पण काढून टाका. चांगल्यासाठीच रक्तातली बोलत असतात. बहीण भावांड एक खाई एक होतो आणि एक राहणार. जरी आता गैरसमज असलं लांब लांब असलो तरी जीवानी एकच आहे. काय नाही ताईने आता बघत बघत तुम्हाला सांगतो जेव्हा मोठं गावाचं ठिकाण काढलं होतं गाडी टाकायला. मग म्हणलं थांब नवीन गाडी आली ना. मग अजून कमेडी येतात बस आता तर सुपळा साफ भाऊ. आता तर गव्हाचं जेवारीचं पोत गौशेत गहू घेऊन चालला गाडी टाकून. ह्यासाठीच तो गाडी घेतली का मोटरसायकल तुम्ही फिगत घे बसाय. आता काय बोलतच आहे ना दाजी. दाजी हसायला लागलं बाबा. दाजी पळतच आलं तिकडनं ठीक बघून. तुम्ही माणसानं कशा आडवाय. दाजी म्हणलं ती खराब गहू आहे दुसरं ठीक दे बाकी नाही कशा म्हणलं ती बाकीचं खराब पिवळं ह्याच्यातलं मोठं ठीक आहे पलीकडं ती दे म्हणलं. तर म्हणलं दाजी ठीक आहे मामाच्या गावाला आता मी चाललोय आजीला बघायचं. आजी मध्ये आजारी होती मीच गेलो नाही माझ्या फॅमिलीमुळे. आता आली गाडी तर जाऊन येतो मित्रांनो. तर आजी आजीचा नवीन जन्म झाल्याहून झालाय तर गेलंच पाहिजे आणि जातो मी. पाहुणं रावलं जास्त करून मी टाळतो जात नाही कुठं. बहीण घर बस एवढंच. पण चाललोय आता आजीसाठी. मामीने पण कॉल केला होता मामीसाठी पण चाललोय. चला आणि माऊस भाऊ ही पण आले. चला गाठी बिट्टी पण होते बाकीच आपला विषय इकडं साईडला. पण योग आलाय तर योगात योग समजा एका दगडा दोन पक्षी. जसं की यांनी आता केलं. कारण आहे ना मी व्हिडिओ घेतला होता कशासाठी की भावड्या आलाय बघा काल मस्त पैकी पूजन हे झालं गाडीचं. भावड्याला कसं वाटलं सगळी जण आली गाडी तुम्हाला अपेक्षा होती का इतकी. मला वाटलं पण नव्हतं. मी तुम्हाला 1 किलो पेढ घेऊन आलो. मला वाटलं की ताई काय ताय मला माहित नाही की तसल्या 5 बाया बोलावं लागतं नाही ते आधी फुगीर मारलेलं होतं म्हणून मला लाज वाटते त्याची. तर तुम्हाला सांगतो हिने आक एवढी गोळा केली वस्त्या पण मी एवढ्या बघितल्या नाही. एवढी माणसं अर्ध्या तासातच फोन केला. अर्ध्या तासात सगळी आली. 15 बाया बघत बघत लका वरच्या वर येत येत आईला म्हणलं मला लाज वाटायला गाडीच्या आड गेलतो परत आलो पुढं. चला म्हणलं आपण जपले ना आपण पण त्यांच्या कामाला म्हणजे ते. आणि शिटीच्या बटेला तुम्ही बघा बाबा हे रानानी इकडे इकडून माणसं गाड्यान फिड्यान सरपंच सकटच. म्हणून दाजीने आमचं एवढं कमवून ठेवलेलं आहे त्यात आम्ही लई खुश आहे. म्हणून दाजीचा आम्हाला गर्व वाटतो. मग तुम्हाला सांगतो काल पेढ सुद्धा पुरलं नाही तर लास्ट आम्हाला खायला. पण बाकी ज्यांना आम्ही दिलं 1 किलो पेढा पुरला भरपूर आले ते भारी वाटलं. पूजन एकदम थाटा मटात केलं. वाटलं पण नव्हतं की बाबा एवढी. आणि आया करते बाई येईन म्हणलं तर एवढं बघून तुम्हाला सांगतो आईला म्हणलं. संध्याकाळच्या टायमाला ती पण स्वयंपाक धारा गुरांचं खायला पाणी हे सगळं करायचं सोडून सगळ्या आलत्या माझ्या शब्दाला मान देऊन. तर त्यांचं पुन्हा अजून एकदा धन्यवाद आभार. मी म्हणतो असाच वस्ती एकजुटीने सपोर्ट राहिला पाहिजेत. कोंबड्या कुत्र्यानं भांडणं झाली म्हणून रुसून फुगणून त्यांनी माझं अंड चोरलं आणि त्यांनी कोंबडी उचकटली ना असलं काय नको. तुझे बोक्याने खाल्ले माझं शिळा तुझ्या ह्याच्यावर शेतकरीला फुगू नयेत. हिथं तर आपला शेतकरी महाग आहे. तर आज इथली बघितली एकजुटी की बाबा दहारा फिराय ही टायमिंग बायांचं असतं. दहारा गुरा फिराय करून स्वयंपाकाचा समजा कामधंदा सोडून मित्रांनो समजा हिथं बाय आल त्या त्याचा मला अभिमान वाटतंय. तर अशी एकजुटी पाहिजेत एकामेकाच्या हाकेला वस्तू. एकजूट असलं कोणीही गावातला फायदा घेऊ शकत नाही बाहेरचा. ही महत्वाचं आहे नाही तर मग त्याकडे कोणता वा. चला किती नरड्या बसलं तर ओरडलं तरी कोण शेजारचं येत नाही हे गैरसमज आहे. माणूस गाणं असलं तर माणसापैकी माणूस जात नाही. आज एवढे माणसं तुम्हाला सांगा नेटाने बांधून आले नाही किंवा इलेक्शन मध्ये उभा करायला किंवा भाषणाला पैसे देऊन जेवणावर मनाने आलेले. प्रेम असतं प्रेम जिवाळ असतं त्यासाठी ती हितवर आले. पण एकच चुकी झाली तर सगळी जण मला इतक्या कमेंट करते. बेकार काळ येणार आहे तुम्हाला सांगतो. 2001 मधला ना आताचा काळ येणार. 2027 मधला काळ प्रत्येक जण घराघरात रडणार. कोण कोणाला ओळखणार नाही. बेकार काळ येणार आहे. म्हणून असल्या गाव कमेंट हे तूपणा मीपणा खालीपणा त्याशिवाय सुधारणा हित झालाय शिका. प्रगती जिंकलंच म्हणून समज. आणि हीच गुण आपल्या लेकरा बाळांना शिकवायचं. आई बाप रडत बसले लेकरा बाळांनी काय करायचं. म्हणून लेकरं बाळ सुद्धा धाडशी झाली पाहिजे मित्रांनो. म्हणून बेकार दिवस आहेत त्याला मात करायला शिका. रडत बसू नका लढत बसा.
पण असे आपल्याला सगळी लोक मानते सगळी एका म्हणजे सगळं आपण जी म्हणती ही करते बरोबर आणि यांनी एका चुकीवर अशा कमेंट करतात त्याच्यामुळे वाईट वाटतं. डोक्यावर बरं पाणतोंडा साखर जिंदगीत काहीच कमी पडत नाही तेवढं असलं तर मित्रांनो तेवढं किंवा पैसेपेक्षा सुद्धा आपण पण कमवलंय माणसं भरपूर येते माझ्याकडे तुम्हाला माहित आहे हिच्याकडे पण येते ती खाल्ल्या घरी पण जातात पण ती दाखवत नाही ब्लॉग मध्ये माणूस कडे. बरं चला बराच टायमिंग झाला उशीर झाला मी निघतोय आता इथं वाजलेले आहेत मित्रांनो 12:30 वाजल्यात मी मामेल म्हणलं तर 12:30 1 वाजेपर्यंत इथनं मला 40 किलोमीटर जायचं आयुष्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं असलं तर त्याबद्दल मनापासून दिलगिर व्यक्त करतो. असंच प्रेम करायला हवा चॅनल सपोर्ट करा कोण नवीन असेल चॅनल लाईक सबस्क्रायबर करायला विसरू नका पुढे येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करा. तर चला प्रियंका कर दाखव बघ कशी पिल्लू मारत आणलाय बघा हिच्यासाठी आणि ही घालत नव्हती भावड्या म्हणलं मी तायला देऊन टाकन घाल पाडदेशी तिने तरी पण नाही घातला मग मी माझ्या हातात घेतला आणि माझ्या हाताने घातला घातला बाबू बाबूला यायचं माझ्याकडून मला नको आता हे चाललेत बघा मला नको पण मी नाही घालणार छान दिसते का नाही तुम्ही सांगा काय म्हणतो आली जीव लावल्याशिवाय कोण कोणाकडे येत नसत पावडर लावायचीच नाही आता थंडी राधिका बाली नटली पिल्लू तर चला आता ही चालले हळदी कुंकू ही लावले प्रियंकाला आणि या लवकरच माघारी मग तर चला बाय करा बाय करा बाय बाय दुर्गा दुर्गा बाय कर बाळा घरीला चल तर चला बाय.